आता एक महत्त्वाची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेट वस्तूंचा लिलाव होतोय. या लिलावातील एका 3D फोटोची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. महात्मा गांधी आणि नरेंद्र मोदींच्या या फोटोत फादर सन ऑफ द नेशन असा उल्लेख करण्यात आलाय. हा फोटो दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये लिलाव होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर अर्थात महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. अशा वेळी हा फोटो समोर आल्यामुळे आता राजकीय चर्चा देखील सुरू झाल्या. फादर ऑफ नेशन आणि सन ऑफ नेशन, अरे कुठे साधी राहणी उच्च विचार आणि कुठं उच्च राहणी आणि खोटी विचारसरणी, कुठे माझे सत्याचे प्रयोग आणि कुठे माझे असत्याचे प्रयोग, अशा पद्धतीच्या दोन व्यक्तीमध्ये तुलना होऊ शकते का याचा विचार केला पाहिजे. कधी कोणी म्हणतं विष्णूचा अवतार आहे, म्हणजे हे बंधुभावाचा जो प्रकार आहे हा सुद्धा करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. ही तुलना होऊ शकत नाही. त्यांच्या आसपासही नरेंद्र मोदीजी जाऊ शकत नाही, कारण की त्यांनी देशाला नुसतं दुःख दिलेलं आहे आणि महात्मा गांधींनी देशासाठी दुःख सहन केलं आहे. आणि या विषयावर बोलण्यासाठी राम कदम सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत. कदमजी, आपण पाहतोय महात्मा गांधी आणि नरेंद्र मोदी यांचा हा एकत्रित फोटो आहे आणि त्यावर सन ऑफ द नेशन आणि सन ऑफ द फादर ऑफ द नेशन आणि सन ऑफ द नेशन असा उल्लेख करण्यात आला आहे. तुम्ही याकडे कसं पाहताय, कारण काँग्रेसकडून आता टीका देखील सुरू झाली आहे. तर मला एक सांगा, कोणी कोणाला काय भेट द्यावी हो याबाबत काय आपण काय अट घालून देतो का की ही भेट मला तुम्ही द्यावी म्हणून? आणि देशाचे माननीय पंतप्रधान आहे आणि माननीय पंतप्रधानांना लोक प्रेमापोटी कौतुकापोटी आवडीपोटी काही भेट देत असतील तर ती त्यांची भेट देणाऱ्याची ती भावना आहे. असं काही झालंय का की त्याला सांगितलंय की तुम्ही हे असं असं टाकून आणा, असं असं महात्मा गांधी निघता आणा, त्याच्या खाली हे वाक्य आलं पाहिजे असं? तर काहीही नसेल. एखाद्या व्यक्तिविशेषने स्वतःच्या प्रेमापोटी स्वतःचा भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न केला असेल तर काँग्रेस एवढं प्रसाताळायला गेली आहे. म्हणजे मूर्खपणा हा शब्द मला वापरायचा नाही, पण आपण मराठी सारस्वतामध्ये असं म्हणू शकतो की हा काँग्रेस नेत्यांच्या मूर्खपणाचा कळस आहे. नाही, निश्चितच कदमजी आपल्यासोबत आलेली भेट वस्तू आहे. महात्मा गांधींची प्रतिभा, त्यांची उंची याबाबत काही शंकाच नाहीये, जगानं स्वीकारलेलं आहे. आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विश्व नेता म्हणून जगानं स्वीकारलंय हे आपल्याला माहित आहे. त्याच्यामुळे दोन्ही प्रतिभावान व्यक्ती ह्या वेगवेगळ्या आहेत, आपण तुलना करण्याचा काही संबंध नाही. तुलना करण्याची काही दूर दूर पर्यंत कोणी त्याचा प्रयत्नही केलेला नाही. पण एखाद्या जर समजा व्यक्तीनं भेट दिली आणि त्याने त्याचा भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तर त्याला डायरेक्ट पक्षाशी जोडणं आणि आदरणीय प्रधानमंत्रींना टार्गेट करत काँग्रेसनं टीका टिप्पणी करणं हे राजकारण किती खालच्या स्तराला गेलंय याचं हे द्योतक आहे. निश्चित कदमजी, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडून राहा. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सध्या आपल्यासोबत आहेत. अतुलजी, विषय तुमच्या समोर आहे. राम कदमांची प्रतिक्रिया देखील तुम्ही ऐकली आहे, बोला. असं आहे की हे सारखं सारखं काय होतं, आता आम्ही यांना उत्तर या संदर्भामध्ये त्यांच्या एखाद्या नेत्याला घेऊन देऊ शकत नाही, कारण की दुर्दैवानं त्यांच्या एकाही नेत्याचा पुतळाही त्यांना बांधता आला नाहीये किंवा एखाद्या नेत्याचं विश्वस्वरूप पण कधी पुढे आलेलं नाहीये. त्यामुळे ते जे म्हणतात की मूर्खपणाचा कळस आहे असं नाहीये. अशा गोष्टी ठरवून होतात आणि त्या ठरवून केल्या जातात आणि तशा पद्धतीची प्रतिमान निर्माण करून इतिहासामध्ये कुठेतरी स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. चांगलं काम केलं की समाज आणि जग जे आहे ना ते स्वतः स्थान देत असतं आणि ते स्थान आपोआप येत असतं. आणण्याचा जो प्रयत्न आहे, कधी विष्णूचा अवतार म्हणायचं, कधी अजून काही देवाच्या संदर्भामध्ये लावायचं, कधी तुकारामाच्या प्रतिमेतून निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा, हे जे आहे जाणीवपूर्वक होतं. एक वेळा झालं तर आपण मान्य करू, दुसऱ्या वेळा झालं तर आपण मान्य करू. तुम्ही तुमचं स्वतःचं स्थान वेगळं करायला निर्माण, तुम्ही स्वतःच सगळं काही म्हणणार आणि मग तुम्ही हे पण म्हणणार की म्हणजे स्वतः रविशंकर प्रसाद 10 तास म्हणे रशिया युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं. शेवटी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या प्रवक्त्याला बाहेर येऊन सांगावं लागलं की हे हा मूर्खपणा आहे असं म्हणणं, त्यांच्या स्वतःच्या मंत्र्याच्या संदर्भामध्ये त्यांना हे असं म्हणावं लागलं. त्यामुळे जाणीवपूर्वक करणं योग्य नाही आहे. महात्मा गांधी यांची प्रतिमा
घ्यायची, नंतर मग गोडसेची त्यांच्याच लोकांनी पूजा करायची, या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. हे प्रधानमंत्री जेव्हा संसदेमध्ये, प्रज्ञा ठाकूर या संसदेमध्ये सदस्य आहेत, खासदार आहेत, त्या जेव्हा गोडसेचा उदो उदो करतात त्यांना बाहेर काढलं का? नाही काढलं. निलांजना देवी जे आहे त्यांनी काय म्हटलं होतं, हे ह्या सगळ्या गोष्टी पब्लिक डोमेन मध्ये आहे. त्यामुळे कृतीतलं जे आहे स्पष्टपणे दिसलं पाहिजे. आणि मग तुलना जर होत असेल तर तुलना होत असताना तसं आहे का? माझे सत्याचे प्रयोग, माझे असत्याचे प्रयोग आहे प्रधानमंत्र्यांच्या संदर्भात बोललो आपण तर. तर ह्या अनेक गोष्टी ज्या आहे त्या मेळ खात नाहीत. त्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या जाणीवपूर्वक इतिहासामध्ये कुठेतरी स्वतःच्या संदर्भातली मोठी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यांना असं वाटतं की जवाहरलाल नेहरूंच्या शूज मध्ये आपण पाय घातले पाहिजे, कुठेतरी जवाहरलाल नेहरू सारखा आपला राष्ट्र निर्माता म्हणून झालं पाहिजे, म्हणून तो एक प्रयत्न दिसतो. सरदार वल्लभभाई पटेलांच्या संदर्भामध्ये हा प्रयत्न जो आहे, हा प्रयत्न करण्यापेक्षा देखील मुद्दा पूर्णपणे समजलाय. तुर्तास अतुल लोंढे आणि राम कदमजी आपल्यासोबत जोडले होते, दोघांचेही धन्यवाद.